एकविसाव्या शतकातील संजीवनी स्पिरुलिना। एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती होते। मात्र एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे नैसर्गिक समतोल ढासळला आहे। प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, लोकसंख्या विस्फोट यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। भारतामध्ये एकीकडे अन्नधान्याची सुबत्ता आहे तर दुसरीकडे कुपोषणाची समस्या वाढत आहे। न्यूट्रिशन फाउंडेशन ऑफ इंडिया हैदराबाद या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार 64% भारतीय लोकसंख्या कमी अधिक प्रमाणात कुपोषित आहे। 5 वर्षे वयाच्या आतील 50% मुलं कुपोषित आहेत तर 33% नवजात बालकांचे वजन हे सरासरीपेक्षा कमी आहे। कुपोषणाचं प्रमुख कारण म्हणजे संतुलित आहाराचा अभाव। प्रथिने ही संतुलित आहाराचा प्रमुख घटक आहे। भारतामध्ये प्रथिनांचा पारंपरिक स्रोत कडधान्य आहे, परंतु वाढती लोकसंख्या, कमी होत चाललेली शेतजमीन, कडधान्याची मर्यादित उत्पादकता यामुळे कडधान्याच्या पारंपरिक स्रोतापासून प्रथिनांची गरज भागवणं अशक्य आहे। प्रथिनांच्या उपलब्धतेसाठी सूक्ष्मजीवांसारख्या अपारंपरिक स्रोत शोधणं गरजेचं आहे। सूक्ष्मजीवांपैकी स्पिरुलिना हे संतुलित आहारासाठी उत्तम पर्याय ठरू शकतं। स्पिरुलिना हे एकपेशीय निळे हिरवे शेवाळ आहे। पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर पृथ्वीवर निर्माण झालेला पहिला सजीव म्हणजे स्पिरुलिना असं समजलंय। पृथ्वीवरील स्पिरुलिनाची निर्मिती साधारणतः 350 कोटी वर्षापूर्वी झाली। स्पिरुलिनाचे अन्नघटकीय प्रमाण पाहिल्यास निश्चितच आश्चर्य वाटेल। स्पिरुलिनामध्ये सर्वाधिक प्रमाणात म्हणजेच 55-72% प्रथिन आहेत। याचबरोबर मेद 4-7%, कार्बोहायड्रेट 15-25%, तंतुमय पदार्थ 4-7%, खनिज 7-13% आहेत। जीवनसत्वाचं एकत्रित सर्वाधिक प्रमाण यामध्ये आहे। स्पिरुलिनामध्ये सर्वाधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन म्हणजे जीवनसत्व अ 1400 मिलीग्रॅम, जीवनसत्व ई 100 मिलीग्रॅम, जीवनसत्व ब 12 3.2 मिलीग्रॅम प्रति किलो आहे। याशिवाय थायमिन 35 मिलीग्रॅम, रेबोफ्लेविन 40 मिलीग्रॅम, नायसिन 10 मिलीग्रॅम, पायरिडॉक्सिन 8 मिलीग्रॅम, पॅन्थोथेनिक आम्ल 1 मिलीग्रॅम प्रति किलो आहे। स्पिरुलिनामध्ये कॅल्शियम 10,000 मिलीग्रॅम, फॉस्फरस 8,000 मिलीग्रॅम, मॅग्नेशियम 4,000 मिलीग्रॅम, लोह 1,500 मिलीग्रॅम, सोडियम 9,000 मिलीग्रॅम, पोटॅशियम 1,400 मिलीग्रॅम प्रति किलो यासारखी ही खनिज सर्वाधिक प्रमाणात आहेत। याशिवाय झिंक 30 मिलीग्रॅम, कॉपर 12 मिलीग्रॅम, मॅंगनीज 50 मिलीग्रॅम, क्रोमियम 2.8 मिलीग्रॅम प्रति किलो ही खनिज आहे। फायकोसायनिन 150 ग्रॅम, क्लोरोफिल 11 ग्रॅम, कॅरोटिनाइड 3.7 ग्रॅम प्रति किलो ही रंगद्रव्य स्पिरुलिनामध्ये आहे। याशिवाय लिनोलिनिक आम्ल 8 ग्रॅम, गॅमा लिनोलिनिक आम्ल 10 ग्रॅम प्रति किलो ही दुर्मिळ आवश्यक फॅटी आम्ल सुद्धा आहेत। म्हणजेच प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, रंगद्रव्ये याचं एकत्रित प्रमाण सर्वाधिक असलेला स्पिरुलिना हा एकमेव सजीव पृथ्वीवर दिसून येतो। नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने स्पिरुलिनाची तुलना भाजीपाल्यातील अन्नघटकांशी केली आहे। त्यानुसार 1,000 किलो विविध प्रकारच्या भाजीपाल्यातून मिळणारं अन्नघटक मिळण्यासाठी फक्त 1 किलो स्पिरुलिनाची आवश्यकता आहे। जागतिक आरोग्य संघटनेने स्पिरुलिनाला भविष्यातील सर्वोत्तम अन्न म्हटलं आहे। फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल फूड एक्सपोजिशन यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी स्पिरुलिनाला सर्वोत्तम नैसर्गिक अन्न म्हटलं आहे। स्पिरुलिनाचा वापर दैनंदिन आहारामध्ये केल्यास निश्चितच आहार व आरोग्य सुधारण्यास मदत होईल। सर्वाधिक प्रथिनांचं प्रमाण त्याचबरोबर प्रथिनांची पचनीयता 90-95% असल्यामुळे
कुपोषित हलक्या दर्जाचे अन्न घेणारे वृद्ध खाण्याची बंधनं असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम अन्न आहे. खेळाडूंचा स्टॅमिना वाढवणं, वजन स्थिर ठेवणं शक्तिवर्धक अन्न म्हणून वापर केला जातो. बीटा कॅरोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोतीबिंदू, रातांधळेपणा यासारख्या डोळ्यांच्या विकारांसाठी फायदेशीर आहे. कॅमा लिनोलिनिक आम्लामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळवली जाते. रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित केलं जातं. यामुळे रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, लठ्ठपणा यासारख्या व्याधींवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. गरोदर स्त्रियांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचं सर्वाधिक प्रमाण दिसून येतं. स्पिरुलिनातील सर्वाधिक लोहामुळे अॅनिमियाचं नियंत्रण होतं. त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढतं. स्पिरुलिना चिरतारुण्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे. स्पिरुलिनातील सल्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड्समुळे विषाणूजन्य रोगात प्रतिबंध होतो. तसेच शरीरातील विषारी पदार्थ साफ केले जातात. शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट केले जातात. यामुळे मधुमेह, संधिवात, कॅन्सर यासारख्या आजारास प्रतिबंध होतो. लहान मुलांच्या सुदृढ वाढीसाठी उपयुक्त ठरलेला आहे. शरीर काटक ठेवणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. विविध अन्न पदार्थांमध्ये नैसर्गिक रंग म्हणून वापरला जातो. मोठ्या व्यक्तीसाठी 3 ते 4 ग्रॅम प्रतिदिवस आणि लहान मुलांसाठी 1 ते 1.5 ग्रॅम प्रतिदिवस या प्रमाणात करावा. स्पिरुलिनाचे सेवन दिवसातून कोणत्याही वेळी करता येते. स्पिरुलिनाचे सेवन पावडर स्वरूपात दूध, पाणी, सरबत, चपाती, भाजी यामध्ये मिसळून करता येते. स्पिरुलिना कॅप्सूल किंवा टॅबलेट स्वरूपात तयार करून त्याचं सेवन करणं सोपं जातं. आहाराचे मूल्यवर्धन करण्यासाठी स्पिरुलिनाचे पापड, शेवई, कुरडई, हेल्थ ड्रिंक, वेपर्स यासारखे विविध पदार्थ तयार करता येतात. त्वचेवरील विविध आजार, पायाच्या भेगा यासाठी स्पिरुलिनाचं व्हॅसलिन तयार करता येतं. हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. मानवाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक संजीवनी दिलेली आहे. कृषी विज्ञान केंद्र या संजीवनीच्या निर्मितीतून एक स्वयंरोजगाराचे साधन देण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच मानवी आहार आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. चला या मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी उपयुक्त असलेल्या या कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी होऊयात.